ही चित्रे तुम्ही बघा आणि निरीक्षण करा. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे आपण त्यांना सजीव म्हणून ओळखतो. देर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. सर्टन फीचर्स हेल्प अस देम टू रेकग्नाइज ॲज लिव्हिंग. लेट अस स्टडी दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ग्रोथ. अ बेबी ग्रोन अप टू बिकम अन ॲडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. जनरली ह्युमन रिक्वायर 18 to 21 years फॉर हिज ग्रोथ. सजीवांची वाढ होऊन त्यांचे प्रौढात रूपांतर होते. वाढीच्या काळात उंची, ताकद, वजन इत्यादीमध्ये वाढ होते. वाढीसाठी पोषक घटकांची गरज असते. फूड इज नेसेसरी फॉर द ग्रोथ. ज्याप्रमाणे आपल्याला अन्नाची गरज आहे तसेच वनस्पतीला देखील अन्नाची गरज असते. रेस्पिरेशन. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सेलिंग कार्बन डायऑक्साईड इज कॉल्ड रेस्पिरेशन. फिशेस हॅव सर्टन ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन. एक्सक्रिशन. वेस्ट सब्स्टन्सेस आर फॉर्म्ड ड्यूरिंग मेनी प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. दीज आर कॉल्ड एक्स्ट्रा अँड द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग देम फ्रॉम बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिशन. उत्सर्ग शरीराच्या बाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. सम प्लांट्स शेड लिव्ज इन स्पेसिफिक सीझन्स. देन रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय. अ क्रीपर प्लांटेड इन कोर्ट यार्ड लीन्स टुवर्ड अ सपोर्ट. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युलाय इज कॉल्ड एअर रिपॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय. चेतना क्षमता हे सजीवांचे लक्षण आहे. रिप्रोडक्शन. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग्स जनरेट्स अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इट सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. यामध्ये तुम्ही बघू शकता की चिमणी ही तिच्यासारखेच कॅरेक्टरिस्टिक्स असणाऱ्या पिलाला जन्म घालते. प्रत्येक सजीव हा त्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो. याच क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. यामध्ये पाणफुटीला सुद्धा ते स्वतःसारखाच दुसरा जीव तयार झालेला आहे. स्वतःसारखेच दुसरे पाने फुटलेली आहे. अ डेफिनेट लाईफ स्पॅन. ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. लॅटर ऑन इन लाईफ प्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन्स बिकम वीक अँड स्टील लॅटर देअर लाईफ कम्स टू अन एंड. इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग्स डाय. आपल्या सभोवताली अनेक सजीव असतात. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. तर जे सजीव अनेक पेशींनी बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ सिंगल सेल. दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ऑन द अदर हँड्स द लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. फॉर एक्झाम्पल बर्ड्स, स्नेक्स,
कॉक्रोचेस, एलिफंट, बनियान ट्री, स्नेक, दीज आर मल्टीसेल्युलर ऑर्गेनिजम्स. सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कैरेक्टरिस्टिक्स ऑफ लिविंग थिंग्स. Useful living things, plants that are used for household as well as industrial purpose. For example, hirda, behda, asparagus are used as medicines. These are useful living. Animals are also useful to us. Dogs, cows are kept for domestic use. Gharguti upayogasathi apan गायींचा उपयोग करतो. हार्मफुल लिव्हिंग थिंग्स, रॅट, कॉक्रोचेस स्प्रेड डिसीजेस. सम प्लांट्स लाईक डॉडर इज अल्सो हार्मफुल टू आर कल्टिवेशन. Uncontrolled growth of dodder may cause the spoilage of food grains. Wild animals that hunt other animals for food are called predators. For example, tiger, cheetah, lions, etc. These are wild animals.